नमस्कार मित्रांनो माय सपोर्टया मराठी YouTube चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे आताची सर्वात मोठी बातमी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा घेतला मोठा निर्णय तेवीस सप्टेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्टया मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास महापालिकेने परवानगी नाकारल्यानंतर आता हा वाद कोर्टात गेला आहे त्याच पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली सर्व बाजूंच्या सुनावणीनंतर कोर्टाने शिंदे गटाची याचिका फेटाळली असून उद्धव ठाकरेंना परवानगी दिली आहे मात्र काही अटी शर्तींचे पालन शिवसेनेला पाळावे लागेल कोर्टाच्या या निकालामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेनेकडून कायदेतज्ञ आसपी चिनॉय महापालिकेसाठी मिलिंद साठे आणि शिंदे गटाकडून जनक द्वारकादास यांनी बाजू मांडली मुंबई महापालिकेला परिस्थितीची जाणीव आहे पण त्यांचा निर्णय तथात्मक नाही कायदा सुव्यवस्थेचा निर्णय देत पालिका अर्ज नाकारू शकत नाही मुंबई महापालिकेने कायद्याचा अपमान केला आहे असा म्हणत कोर्टाने महापालिकेचे वाभाडे काढले शिवसेनेच्या वकिलांनी कायदा सुव्यवस्थेची हमी दिली आहे त्यामुळे कोर्टाने उद्धव ठाकरेंना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे